वेलकम बॅक मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत तिलापिया मत्स्यशेती प्लांटवर. तिकडे कशा प्रकारे मत्स्यशेती केली जाते त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग पाहूया मत्स्यशेती प्लांट. प्रसाद परब आता आपल्या या मत्स्यशेती तिलापियाच्या प्लांट बद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत. तिलापिया मासा असून याची ग्रोथ 5 ते 6 महिन्यात होते, 500 ते 600 ग्रॅम. आणि त्याच्यासाठी लागणार जे खाद्य असतं ते कोलाड सांगली यातून म्हणजे इथून येत आहे. आणि याचं
प्रमाण पण खाण्याचं प्रमाण पण एका दिवसात 4 वेळा होतं, ते टाईमनुसार त्यांना 4 वेळा टाकावं लागतं, त्याप्रमाणे त्याची ग्रोथ भेटते. त्याचप्रमाणे हा मासा 200 ते 250 ग्रॅमपर्यंत झाल्यानंतर त्याची ब्रीडिंग होते. आणि हा खाण्यासाठी पण मासा एवढा चांगला आहे, चवीला पण चांगला आहे. जसं आपल्या कोकणात काळुंदर हा नावाचा मासा भेटतो नदीत, त्याचप्रमाणे ती जाद आहे. म्हणजे साधारणपणे बघायला गेलो तर चव पण त्याची सेमच असेल. आम्ही पण ट्राय केलेली आहे याची चव, इकडे येऊन घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला लागलाच तर आपल्या प्लांट वरती, हा आपला प्लांट आहे शिरोडा परबगा. हा आपला पूर्ण प्लांट आहे शिरोडा परबगाव इथं. तुम्ही येऊन कधी पण संपर्क करून येऊ शकता, जिवंत मासे फ्रेश घेऊन जाऊ शकता.